मी अर्जुन पवार आपल्या सर्वांचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. तर आजचा आपला व्हिडिओ असणार आहे सांगली जिल्ह्यातील कवठेमंकर आणि मिरज ह्या दोन तालुक्याच्या बॉर्डरवरती पसरलेल्या दंडोबा डोंगररांगीतील गिरलिंग ह्या डोंगराचा. या डोंगराला जुना पन्हाळा याही नावाने ओळखले जाते. तर ह्याला जुना पन्हाळा का म्हणतात, तर इथे पहिला आपल्या कोल्हापूरमध्ये बांधलेला पन्हाळा हा पहिला ह्या डोंगरावरती बांधण्यात येणार होता, पण काही कारणास्तव हा इथे बांधण्यात आलेला नाही, हा कोल्हापूरमध्ये बांधण्यात आलेला आहे. तसेच या डोंगरावरती असणारे गिरलिंग मंदिर, गौसिद्ध मंदिर, तसेच जुना पन्हाळ्याचे अवशेष आणि काही गुहा, तर ह्या सर्वांचा हा व्हिडिओ असणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. Thank you.
कोकटोळी या गाव कोकटोळी आणि बेळंकी ह्या गावाच्या सीमेवरती जुना पन्हाळा हे प्रसिद्ध ठिकाण आहे. या ठिकाणा या डोंगरावरती गिरलिंग देवस्थान त्या ठिकाणला पराशर ऋषींनी येऊन शिवलिंगाची स्थापना केली. तसंच पुढे आल्यानंतर पन्हाळागडाची पाया खोदणी वगैरे झालेली आहे, ते काम अर्ध राहिलेलं आहे. त्या काळी त्या राजांना भगवंतांनी काहीतरी संकेत दिला आणि तो किल्ला बांधण्याचं थांबवण्यात आलं इथं. तसंच तिथून जरा पुढे आला तर गुफेमध्ये स्वयंभू शिवलिंग गौसिद्धन या नावाने प्रसिद्ध आहे. या गौसिद्ध या ठिकाणला गौतम ऋषींनी येऊन तपस्या करून सिद्धी प्राप्त केली, त्यामुळे या गुफेचं नाव गौसिद्ध अशी गुफा पडलेलं आहे. या गुफेपासून 500 फुटावरती गेल्यानंतर एक पाण्याची विहीर आहे, 5 फुटच खोल आहे. त्या विहिरीला 12 महिने अखंड पाणी असतं. त्या पाण्याच्या पातळीच्या ह्याच्यावरती पावसाचं अनुमान ठरवलं जातं. ज्यावेळेस त्या विहिरीची पाण्याची पातळी वाढते त्यावेळेस पाऊस कमी होतो, आणि ज्यावेळेस पाण्याची पातळी कमी होते त्यावेळेस पाऊस जास्त होतो. असं परिसरातील वयस्कर लोकांचं म्हणणं आहे. त्याच्यानंतर या गुफेच्याच बाजूला काही अंतरावरती उंद्रोबाची गुफा म्हणून प्रसिद्ध आहे. त्या ठिकाणला पहिले उंद्र फार असायचे. आज त्या ठिकाणची जर आपण एक मोठभर माती घेऊन गेलो आणि आपल्या घराच्या परिसरामध्ये घरामध्ये जर टाकली तर आपल्या घराच्या परिसरातले घरामधले उंदरं आपल्याला त्रास देत नाही अशी आख्यायिका सांगितली जाते. बरेच लोक येतात तिथं उंदरांना खाण्यासाठी फळे भाजीपाला वगैरे ठेवला जातो, तिथून एक मोठभर माती घेतली जाते आणि आपल्या घराच्या परिसरामध्ये टाकली जाते अशी आख्यायिका आजूबाजूच्या परिसरातील लोक सांगतात. तसंच पुढे गेल्यानंतर डोंगराच्या मध्यभागी एक मुका पाण्याचा कुंड म्हणून नावाजलं जातं. त्या झऱ्याचं पाणी मुक्या माणसाला पाजलं तर ते बोलायला चालू होतो अशी आख्यायिका सांगतात लोक. वयस्कर लोक त्याची माहिती देतातही अजून. कालांतरानं त्याची साफसफाई तिथं जाण्याचा रस्ता वगैरे हा कालांतरानं नामोश चाललेला आहे. तर काही तरुण मुलांच्या सहकार्यातून त्याची सुधारणा करण्याचा प्रयत्न सध्या चालू आहे. असा हा आपला कवठे मंकाळ आणि मिरज तालुक्याच्या सीमेवर असणारा जुना पन्हाळा असा प्रसिद्ध आहे. आपल्या तरुण मुलांनी तरुण वर्गाने पर्यटकांनी ह्या किल्ल्यावरती येताना प्लॅस्टिक न आणता आपण कागदामध्ये पेपरमध्ये किंवा आपल्या कपड्यामध्ये काही खाण्यापिण्याची वस्तू आणाव्यात किंवा आपला एक टिफिन असला तरी त्याच्यातून आणाव्यात. आम्ही काय करतो पर्यटन करण्यासाठी येतो, येताना अनेक प्लॅस्टिकचे पाऊच असतात, आम्ही त्यातले पदार्थ खातो आणि पाऊच तिथंच टाकतो. पाण्याची बाटली संकट आणतो, पाणी पितो, बिस्लरीची बॉटल मोकळी झाली की आम्ही तिथंच टाकतो. तर आपण निसर्ग स्वच्छ ठेवला तर आपल्याला निसर्गाकडून सुद्धा ऑक्सिजन, दुर्मिळ वनस्पती आहे तिथं त्या आपल्याला भेटू शकतात. जर असंच आपण आज एकानं कागद टाकला उद्या दुसऱ्यानं टाकला असं अनेक कागद पडत गेले, अनेक प्लॅस्टिक तिथं पडत गेले तर त्या डोंगराचं संवर्धन राहणार नाही. तिथं कचऱ्याचे ढीग निर्माण होतील आणि जडीबुटी जी आहे औषधी वनस्पती आहे त्या नामोश होतील. ह्या डोंगरामध्ये तरस, लांडगे, कोल्हे, घोरपडी, ससे असे अनेक सरपटणारे प्राणी पशु पक्षी आहेत. त्या प्राण्यांना त्यांच्या जीवितास कुठली हानी पोचली नाही पाहिजे असं आपण पर्यटन करताना याची काळजी घेऊन आपण पर्यटन करून इथला आनंद घेतला पाहिजे. सगळ्यांनी कोणत्याही गडावरती जावा, कोणत्याही निसर्गामध्ये निसर्गाचं सौंदर्य बघण्यासाठी जावा, त्यावेळेस आपण तिथं कचरा होणार नाही, प्लॅस्टिक तिथं पडणार नाही असे काळजी घेऊन आपण या निसर्गाचं संतुलन व्यवस्थित राखू आणि त्याच्यापासून आपल्याला ऑक्सिजन आणि अनेक औषधी वनस्पतीचा लाभ घ्यावा आपण अशी एक आमच्याकडून विनंती करतोय. आणि या पर्यटनाला सर्वांनी आपण भेट द्यावी, इथला आनंद घ्यावा. हर हर महादेव. लाईक करा, शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.